न्यासाच्या इतर सदस्यांना विश्वासात न घेता अशा प्रकारचा मुख्यमंत्री निधीला 5 कोटीचा चेक देणं हे अनियततेचं एक लक्षण आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच हा 5 कोटीचा चेक देत असताना, कारण या सगळ्या न्यासांना 25,000 पेक्षा जास्त रक्कम जर द्यायची असेल तर शासनाची परवानगी घ्यावी लागते, अशा प्रकारची परवानगी हा चेक देताना या न्यासाच्या न्यासाने घेतली होती का? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सदा सरवणकरजींनी या न्यासाच्या कारभाराच्या संदर्भात अनेक प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत. या संदर्भातली एक तक्रार देखील राज्य सरकारकडे प्राप्त झालेली आहे. या तक्रारीची छाननी चालली आहे, त्याची चौकशी देखील चाललेली आहे आणि काही गोष्टी त्यांनी ज्या मांडलेल्या त्या गंभीर देखील आहेत. विशेषतः तुपाचा मुद्दा असेल किंवा इतर जे मुद्दे असतील हे वस्तुतः बऱ्यापैकी गंभीर अशा प्रकारचे मुद्दे या ठिकाणी वाटतात. त्यामुळे मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की या संदर्भातली सगळी चौकशी जी आहे ही 1 महिन्याच्या आत आपण त्या ठिकाणी पूर्ण करू आणि शेवटी हे हा जो न्यास आहे हा काही शासनाच्या अंतर्गत येत नाही, हा चॅरिटी कमिशनरच्या अंतर्गत येतो. त्यामुळे त्याच्यावर मला असं वाटतं की कारवाई आपल्याला करता येईल का एकदा चेक करावं लागेल. पण चौकशी केल्यानंतर जर काही दोष आढळला तर निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई ही केली जाईल. माझ्या उत्तरात एक सुधारणा करायची आहे की हा न्यास चॅरिटी कमिशनरकडे नाही, हा आपल्याकडे आहे सिद्धिविनायकचा. पण चौकशी झाल्यानंतर त्या संदर्भात जी काही अनियमितता असेल ती अनियमितता पाहून मग त्याच्यावर पुढची कारवाई केली जाईल.